नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला फिल्टरचं जे प्री फिल्टर असतं ते कसं चेंज करायचं त्या रिलेटेड व्हिडिओ शेअर करणार आहे त्याचबरोबर तुम्ही फिल्टर क्लिनिंग कसं करू शकता अगदी एकदम नवीन याच्यामध्ये तेही सांगणार आहे सगळ्यात पहिले आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे तर माझं हे ब्ल्यू स्टारचं आहे त्यासाठी बघा इकडे मी जे फिल्टर्स आहे तर ते ऑनलाईन मागवले आहे ॲमेझॉनवरनं तर चार एका पॅकमध्ये येतात तर, तर मग आपल्याला हे फिल्टर बघा अशा पद्धतीचं आहे इकडे मी तुम्हाला दाखवते आहे आणि आपल्याला हे आता चेंज करायचं आहे कारण भरपूर महिने झाले चेंज केलं नाही आणि कुठेतरी पाण्याची टेस्ट अगदी बदलली होती त्यामुळे आता हे चेंज करणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिली मेथड म्हणजे स्टेप म्हणजे ही आहे की इथनं जे इनलेट असतं हे जर स्क्रू असतो तो तुम्हाला जो आहे तो बंद करून टाकायचा आहे म्हणजे जे पाणी येणार आहे इनलेट ते आपल्याला बंद करणं गरजेचं आहे तर इकडे मी इनलेट बघा अशा पद्धतीने बंद केलेलं आहे जर तुम्हाला हे समजलं नसेल की हे बंद आहे की चालू आहे होतं ना कारण खूप महिन्यांनी आपण हे क्लीन करायला घेतो तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक मेथड सांगते तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे हे जे प्री फिल्टर आहे ते खाली काढायचं आहे आणि त्याला बघा दोन पाईपं असतात आ, एक इनलेट असतं आणि आउटलेट असतो म्हणजे इनलेटमधनं पाणी आत येतं ना आउटलेटमधलं पाणी बाहेर जातं तर आता याची जे प्री फिल्टर आहे ती तुम्ही बघू शकता ती स वर्ण चिकटसर असं झालेलं आहे आता तुम्ही हे अशा पद्धतीने ओपन कराल तर ते ओपन होणार नाही हे ओपन करण्यासाठी स्पॅनर मिळतं पण तुमच्याकडे जर ते नसेल माझ्याकडे सुद्धा नाही आहे मग अशा वेळेस कसं ओपन करायचं खूप इझी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात प्रथम बघा हा आउटलेट आणि इनलेटचा पाईप आहे आणि तुम्ही घाण बघू शकता किती झालेलं आहे कारण अगदी गॅस वट्याच्या वरतीच आहे त्यामुळे मग ते जे आहे ते निघण्यास हे होतं आणि त्यावरतीच तो चिकटसर थर जमा होतो तर आपल्याला हे दोन्ही पाईप अगदी हलके याने काढून घ्यायचे आहेत बघा स्क्रू ऑन ऑफ कसा करू शकता हे बघा म्हणजे हा जो आहे आपण केला आहे तर तो, तो स्क्रू ऑन आहे तर मग हा यामधनं पामधनं पाणी येते तर आपल्याला आता हा दुसऱ्या दिशेने फिरवायचा आहे आणि यस तुम्हाला लगेच कळून जाईल की कोणत्या दिशेने हा जो आहे बंद होतो आणि कोणत्या दिशेने चालू होतो आता आपण दोन्ही इनलेट आउटलेटचे पाईप काढले तर हे बघा बघता अशा पद्धतीने आपल्याला ओपन करायचं आहे आणि अगदी इझिली ओपन होऊ जातं तुम्हाला स्पॅनरची वगैरे सुद्धा गरज पडत नाही एवढी इझी ट्रिक ही आहे तर चला आता मी आ, हे किती गंध झालेलं आहे यामधलं फिल्टर ते तुम्हाला आधी दाखवते तर अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर तुम्ही याची स्थिती बघू शकता की हे फिल्टर किती घाण झालेलं आहे आणि भरपूर फक्त तीन महिने झाले आणि तीन महिन्यात इतकं घाण झालेलं आहे आणि टेस्ट बदलली होती आता बघा हे खूप चिकट झालं मग यासाठी आपल्याला एक मस्त हॅक मी सांगणार आहे कोलगेट घ्यायचं आहे तुमच्याकडे जर कोलगेटच असेल तर त्याने फार छान रिझल्ट येईल कारण हे भरपूर चिकट झालेलं आहे आणि घासायचं म्हटलं तर हे निघत नाही तर आपल्याला कोलगेटची एक लेअर याला लावून घ्यायची आहे आणि जर ही अशा पद्धतीने व्हाईटिश असेल तर यावरती तुम्ही काय करू शकता, है? क्लीन शकता। हे क्लीन झाल्यानंतर ॲल्युमिनियम फॉईल रॅपअप करून ठेवू शकता त्याचबरोबर हे बघा हे जे फिल्टरचा हा कॉलम आहे खाली बघा किती घाण झालेला आहे हा सुद्धा आपल्याला क्लीन करण्यासाठी मी खूप मस्त हॅक सांगणार आहे तर आता बघा यावरती थोडंसं मी जे आहे बेकिंग सोडा आणि व्हिनेगरसुद्धा आहे तिथे कोपऱ्यामध्ये ब्रश जात नव्हतं म्हणून तिथे टाकलं आणि कोलगेटने ह्या कॉलमला सुद्धा बाहेरून जे आहे क्लिअर लावली पण आतून जे आहे इथपर्यंत हातपर्यंत तुम्हाला जे सर्कल दिसतं तिथे एवढा हात पुरत नाही पण ते निघणं गरजेचं आहे म्हणून मग मी त्यामध्ये घालते आहे थोडंसं जे आहे बेकिंग सोडा थोडासा सिट्रिक ॲसिड ऑप्शनल आहे नाही घातलं तुम्ही तरीही चालेल पण नक्की घाला त्याने क्लीन खूप छान निघतं फक्त तुम्ही सोडा आणि व्हिनेगर जरी वापरलं तरीही चालेल आता थोडंसं यामध्ये मी सोडा टाकून घेते आहे आणि तुम्ही बघू शकता जे काही सिट्रिक ॲसिड आहे त्याला लिंबूसत्व म्हटलं जातं ते एकमेकांसोबत रिॲक्ट व्हायला लागलेलं आहे आणि बबल्स टाईप निघतं आहे यामध्ये दोन चमचे मी व्हिनेगर घातले आणि आता आपण हे असंच थोडंसं ठेवूया आणि थोडंसं एक पाच मिनटं ठेवल्यानंतर तुम्ही हे फुल भरून यामध्ये पाणी टाकू शकता थोडंसं हलकंसं गरम अगदी क्लीन हे निघून जातं आता हे एक तर तुम्ही ब्रशने घासा किंवा मग टूथब्रशने घासा अगदी मस्त असं हे क्लीन निघतं फक्त पाच ते दहा मिनटं तुम्हाला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि न जास्त कष्ट करता हे अगदी छानसं क्लीन निघून जातं जे काही फ फिल्टर आहे ते तुम्ही ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता आणि ते मी तुम्हाला दाखवत नाही आहे पण ट्रिक सांगते आहे आणि याला ॲल्युमिनियम फॉईलने रॅपअप जर तुम्ही केलं तर हे बिलकुल घाण होत नाही आता मी हे स्वच्छ असं धुऊन घेते आणि मग जे आहे तुम्हाला दाखवते हे किती क्लीन निघालेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे मस्त असं क्लीन निघालं आहे त्याचबरोबर हे सुद्धा क्लीन निघलं आहे पण आतले दोन सर्कल तुम्ही बघू शकता ते थोडेसे निघत नाही आहे तर ते मी कपड्याने वगैरे जे आहे पुसण्याचा प्रयत्न केला पण एवढं म्हणजे हात तिथपर्यंत खरं तर पोहोचत नाही आहे पण यास शेवाळलेलं ते मात्र नाही आहे त्यामध्ये फिल्टर जे आहे नवीनवालं ते टाकायचं आहे आणि बस अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे स्पॅनर नसेल ना तरी तुम्ही हे करू शकता आता तुम्ही इनलेट आउटलेटचा पाईप याला लावायचा आहे आता हे कधी बदलायचं ते तुम्हाला सांगते जर तुमचं बोरचं पाणी असेल तर तीन ते चार महिने किंवा सहा महिनेसुद्धा हे फिल्टर जाऊ शकतं आणि जर तुमचं नळाचं पाणी असेल तर तुम्हाला दर दोन महिन्यांनी हे चेंज करावं लागेल का कारण नळाचं पाणी हे भरपूर गढूळ असतं त्यामुळे हे लवकर खराब होतं त्यामुळे तुम्हाला क्लीन करायचं आहे आणि दर महिन्याला तुम्ही जर फिल्टर फक्त क्लीन करून लावलं तर खूप छान आता आपण सगळं लावल्यानंतर हा जो काही स्क्रू आपण बंद केला होता जे इनलेट बंद केलं होतं ते आता आपल्याला पुन्हा सुरू करायचं आहे आणि यस हे सुरू केल्यानंतर बघा आपल्याला जे आहे फिल्टर जे आहे ते चालू करायचं आहे आणि आपलं फिल्टर जे आहे मस्त क्लीन झालं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा खूप खूप आभार